आज आपण अध्यापन शास्त्राविषयीची माहिती बघणार आहोत अध्यापन शास्त्र म्हणजे काय अध्यापन शास्त्राच्या कोण कोणत्या पद्धती आहेत त्याची आपण आता माहिती बघणार आहोत आता याच्यामध्ये बघा अध्यापन शास्त्र अध्यापनाची संकल्पना अध्यापनाचे बदलते स्वरूप अध्यापन पद्धतीच्या निवडीची कारण मीमांसा अध्यापनाची तत्वे अध्यापनाची सूत्रे आपण आता बघणार आहोत अध्यापनाची संकल्पना काय आहे तर आपण लहानपणापासून आतापर्यंत कोणाकोणाकडून काय काय शिकलो त्यामुळे आपल्यामध्ये काय सकारात्मक बदल झाले एक तक्ता दिलेला आहे तो तक्ता जाऊ द्या पुढे जाऊया आपण तर अध्यापन म्हणजे काय तर शिक्षिका शिकवताना वर्तन बदल झाला अध्यापनानंतर एक गबाळा मुलगा होता तो नंतर नीट नेटका झाला म्हणजे जा अध्यापनामुळे त्या मुलामध्ये काय झालंय बदल झालेला आहे शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षक जाणीवपूर्वक काही विषय शिकवतात असे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे एक महत्वाचं कार्य ते करत असतात हे करत असताना विद्यार्थ्यांना ते समजलं पाहिजे अतिशय सहज व सोप्या भाषेत समजून सांगतात त्याला अध्यापन असं म्हटलं जातं अध्यापन म्हणजे अजून काय तर विविध कृतींद्वारे उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवीन आशय शिकवण मग जो काही कंटेंट आहे तो कंटेंट विविध कृतींद्वारे आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवीन आशय शिकवणे त्या अर्थाने विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची पद्धतशीर पुनर्रचना करण्यास सहाय्य करणे म्हणजे अध्यापन होय अध्यापन ही अध्ययनास मदत करणारी प्रक्रिया आहे अध्यापन हे हेतुक असते अध्ययनात सुलभता आणणे हे अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट असते म्हणजे अध्यापन सहेतुक हेतूक असतं म्हणजे अध्यापन कसं झालं पाहिजे हेतूपूर्वक झालं पाहिजे त्याच्यामध्ये सुलभता आणली गेली पाहिजे हे अध्यापनाचं प्रमुख उद्दिष्ट असतं अध्यापन शास्त्र म्हणजे शिकण्या शिकवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणारं शास्त्र होय त्याला आपण अध्यापन शास्त्र असं म्हणतो इते है सोता, है, है। आता इथे बघताय विद्यार्थी स्वतः कागदाचे व विमान जहाज तयार करताय शिक्षक विद्यार्थ्यांना शाबासकी देताय बरोबर की मग याच्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रसंग काय तयार झाला बघा आता इथे पुढील तक्ता पूर्ण करा फरकाचे मुद्दे अध्यापनाचे ध्येय अध्यापनाची पद्धती गुरुचे शिक्षकाचे स्थान आणि आशय दिलेला आहे ओके आता साधारणपणे अध्यापनाचं बदलतं स्वरूप काय होतं की प्राचीन काळामध्ये अध्यापन केलं जायचं पण ते कसं होतं की बदलत्या काळानुसार गरजेनुसार परिस्थितीनुसार अध्यापनाच्या स्वरूपात बदल घडत गेले प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत हा बदल आपल्याला दिसून येत त्याच्यानंतर पुढे आहे प्राचीन अध्यापन पद्धती आता वैदिक काळातील अध्यापन पद्धती काय होती वैदिक काळातील शिक्षण पद्धती ही प्राचीन भारतातील सर्वात प्रथम उदयास आलेली शिक्षण पद्धती होय ही शिक्षण पद्धती वैदिक तत्वज्ञान व विचारांवर आधारित असल्यामुळे तिला वैदिक शिक्षण पद्धती असे म्हटले जाते वैदिक विचारानुसार विद्येचे पराविद्या आणि अपराविद्या असे दोन प्रकार पडतात लक्षात ठेवा तर पराविद्या आणि अपराविद्या असे दोन प्रकार पडतात पराविद्या म्हणजे काय तर पराविद्या म्हणजे त्या काळातली श्रेष्ठ अशी अध्यात्म विद्या आणि आत्म साक्षात्काराची विद्या आणि अपराविद्या म्हणजे ऐहिक किंवा लौकिक जीवनातील उपयुक्त विद्या होय तर हे वैदिक काळामधली अध्यापन पद्धती अशा प्रकारची होती पराविद्या आणि अपराविद्या या अर्थाने आहे त्यानंतर यामध्ये पुढे वैदिक काळातल्या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये काय काय होत असं तर मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी दोन्ही विद्या दिल्या जात होत्या त्याला गुरुकुल पद्धत असं म्हटलं जायचं गुरुकुल असं म्हणत आता याच्यामध्ये रिकामी वर्तुळ दिलीत बघा पाठांतर मनन श्रवण हे त्या काळामध्ये केलं जायचं गुरुकुल पद्धतीमध्ये हे सगळं काही केलं जायचं त्यानंतर याच्यात पुढं काय झालं बघा वैदिक काळातल्या अध्यापन पद्धतीमध्ये पराविद्या अपराविद्या आल्या मग नंतर गौतम गौतम बुद्धांनंतर बौद्ध धर्माचा जो प्रचार प्रसार झाला तर बौद्ध धर्मानुसार निर्वाण हे आयुष्याचे अंतिम ध्येय समजले जाते की व्यक्तीच जाणं व्यक्तीचं निर्वाण होणं हे आयुष्याचा शेवटचा घटक समजला जातो बरोबर आहे की नाही मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब काय आहे तर इथे असं लक्षात येतं की आपल्याला तर बौद्ध धर्मानुसार निर्वाण हे आयुष्याचे अंतिम ध्येय समजले जाते निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती पात्रता निर्माण करण्यावर अध्यापन पद्धतीचा भर असतो आता या बौद्ध अध्यापन पद्धतीमध्ये काय काय होत तर तो मग तोंडी पद्धत होती त्याच्यानंतर पाठांतरावर जोर होता चर्चा व संवाद वादविवाद मनन चिंतन मेडिटेशन ज्याला आपण ध्यानधारणा म्हणतो देन तज्ज्ञांची तज्ज्ञांची आणि ज्ञानीजनांची व्याख्या नाही याचं विहारमध्ये ज्ञान संपादन केले जात असे तर अशी एक ही एक पद्धत होती याच्यामध्ये म्हणजे साधारणपणे ही होती बौद्ध अध्यापन पद्धती आता पुढं काय झालं बघा बौद्ध अध्यापन पद्धतीनंतर पुढे जी पद्धत आली त्यामध्ये जैन अध्यापन पद्धती आली मग जैन धर्मामध्ये खालील अध्यापन पद्धतींचा वापर केला जात होता आता जैन धर्मामध्ये कुठल्या कुठल्या अध्यापन पद्धतींचा वापर केला जातो हो। हे जर आपण बघितलं तर आपल्या अशा लक्षात येईल की जैन काळातील अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये अं सगळ्यात पहिला मुद्दा होता धर्मोपदेश म्हणजे धर्माचा उपदेश केला जायचा प्रवचन एकाग्र चित्ताने ऐकण्याची साधना याबद्दल मार्गदर्शन केले जाईल दुसरं आहे धर्मग्रंथ वाचन एकाग्रतेने वाचन केलं गेलं पाहिजे योग्य वाचूक उदाहरणांचे वाचन या तंत्रास आमनाय म्हटलात आमनाय म्हणतात म्हणजे हे जे आमनाय म्हटलं जातं जैन काळातील अध्ययन अध्यापन पद्धती म्हणजे त्याचा अर्थ असा होतो योग्य वाचूक उदाहरणांचे वाचन यामनाय म्हणतात याच्यामध्ये चिंतनाला विशेष महत्व होतं अनुत्प्रेक्ष म्हणून ओळखलं जायचं आणि जे काही स्पष्टीकरण केलं जातं आचार्यांकडून एखाद्या प्रसंगावर चिंतनातून ज्या शंका येतात त्या शंकांवर जे स्पष्टीकरण दिलं जात त्याला प्रछन्न असे म्हणतात वैदिक पद्धती झाली त्याच्यानंतर बौद्ध धर्माची पद्धती झाली अं त्याच्यानंतर जैन धर्माची पद्धत झाली मग इस्लाम अध्याम पद्धती मग कशा पद्धतीने इस्लाम धर्म वाढत गेला आणि मग त्याची अध्यापन पद्धती आता इस्लाम धर्मामध्ये मध्ये प्राथमिक शिक्षण दिलं जातं लक्षात ठेवा इस्लाम धर्मामध्ये कुठे दिलं जातं तर मध्ये प्राथमिक शिक्षण दिलं जातं मदरसामध्ये माध्यमिक शिक्षण दिलं जातं यामध्ये पाठांतर कथाकथन या पद्धतींचा उपयोग होतो तर मदरसामधील उच्च शिक्षणामध्ये भाषण चर्चा संदर्भ ग्रंथांचे वाचन स्वयं अध्ययन या पद्धतींचा ज्ञान साधण्यासाठी उपयोग केला जातो अशी होती इस्लाम अध्ययन पद्धती प्राचीन काळातील कोणकोणत्या अध्यापन पद्धती आजही वापरल्या जातात तर याविषयी चर्चा करा दिलेलं आहे आता स्वातंत्र्य काळ जो होता स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अध्यापन पद्धतीमध्ये अमुगला अमूलाग्र बदल झाले काळानुरूप बदल झाले ज्ञानाचे अनेक सोर्स उपलब्ध झाले गुगल आलं इंटरनेट आलं सगळ्या गोष्टी आल्या आणि मग अध्यापन पद्धतीची निवड कशी करायची त्याची कारण मी माणसा महत्वाची आहे म्हणजे परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल की तुम्ही अध्यापन पद्धती निवडताना कोणतेही निकष लावाल बरोबर आहे की मग मला एखादी शिक्षक म्हणून अध्यापन पद्धती निवडायची मग मला निकष काय काय लावा लागेल तर पहिल्यांदा मला विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान बघावं लागेल मग कुठलाही विषय मला जर परिणामकारक पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगायचं सा आहे तर मग मला अगोदर त्यांचं पूर्वज्ञान जागृत करावं लागेल आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही हे डीएड बीएड बी एड मध्ये आपण शिकलेलो आहे की जेव्हा एखादी गोष्ट समजून <coughs> सांगायची असते किंवा आपल्याला सुरुवात करायची असते तर हरवारच्या पंचपदीनुसार आपण काय करत असतो सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान देतो प्रीवियस नॉलेज प्रीवियस नॉलेज दिल्यामुळे नवीन नॉलेज देताना आपल्याला अडचण येत नाही म्हणून आपण काय करतो प्रीवियस नॉलेज देत असतो त्याला पूर्वज्ञान असं म्हणतो आणि पूर्वज्ञानामुळे काय होतं की त्या विषयापर्यंत विद्यार्थ्याला घेऊन जाणं आपल्याला सोपं होतं त्यानंतर विद्यार्थ्यांची परिपक्वता शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक परिपक्वता अभिरुची अभिक्षमतांचा विचार करून अध्यापन अध्यापन पद्धतीने वर काय काय लक्षात ठेवायचं तर शारीरिक मानसिक परिपक्वता विद्यार्थ्याची मॅच्युरिटी आहे का तो मेंटली आणि फिजिकली तो परिपक्व आहे का त्याच्या अभिक्षमता इफिसियन्सी त्याची इं, त्याचा इंटरेस्ट बरोबर आहे की नाही तर यावरून अध्यापन पद्धती निवडावी आता ज्ञानाचे स्रोत कसे होते आता प्राचीन काळामध्ये ज्ञानाचे सोर्स कोण कौन कोणते होते ह्या जर विचार आपण बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल कि प्राचीन काळामध्ये ज्ञानाचे जे सोर्स होते ते होते गुरु ग्रंथ गुरुकुल आश्रम आणि विद्यापीठ या ठिकाणावरून ज्ञानाचे सोर्स दिले जाय आणि अर्वाचीन काळ म्हणजे आत्ता काही काळ आहे याच्यामध्ये मग शिक्षक शिकवतो हो विद्यार्थी ई लर्निंग सॉफ्टवेअर्स वापरतात डिव्हाइसेस वापरतात तिथून शिकतात मग इंटरनेटचा वापर करतात सोशल मीडियाचा वापर करतात वर्तमान पत्र वाचतात यातून मग या अर्वाचीन काळामध्ये काय मिळवलं जातं ज्ञान साधना किंवा ज्ञान मिळवलं जातं आता हे जे ज्ञानाचे सोर्स आहेत ज्ञानाचे स्रोत अध्यापनाचे बदलते स्वरूप काय आहे आता प्राचीन अध्यापन पद्धती या पद्धतीने होते गुरुकुल पद्धत होती मग पारंपरिक वर्ग आले मग ई वर्ग आला बरोबर आहे की नाही याच्यामध्ये अध्यापनाचे बदलते स्वरूपमध्ये काय काय आलं तर विद्यार्थ्यांचा परिसर विद्यार्थीच्या भौगोलिक परिस्थितीतील आहे ग्रामीण व नागरी भागातील आहे याचा विचार करून अध्यापन पद्धतीची निवड करावी परीक्षेला तुम्हाला प्रश्न आहे की अध्यापन पद्धतीची निवड करताना काय काय मुद्दे महत्वाचे त्यातला विद्यार्थ्याचा परिसर उपलब्ध शैक्षणिक साधनं मग कुठली साधनं अवेलेबल आहेत त्यानुसार ती अध्यापन पद्धती निवडावी उदाहरणार्थ कोणत्याही विषयाचं अध्यापन तुम्हाला अतिशय मनोरंजक सोपं आणि जो कंटेंट आहे असे आहे तो विद्यार्थ्यांना सोपा करून सांगायचा असेल तर मग तुम्हाला अनेक साधनं लागतात टीचिंग एड्स लागतात मग ते अवेलेबल कोणते आहेत त्यानुसार अध्यापन पद्धती निवडावी अपेक्षित वेळ मग तुम्हाला घटक नियोजन असतं वार्षिक नियोजन असतं किंवा जे काही नियोजित घटक तुम्हाला शिकवायचं आहे त्या नियोजित घटकांचं अध्यापन करण्यासाठी किती तासिका उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने आपण काय करावं अध्यापन पद्धती निवडावी बरं काय काय बघितलं आपण अध्यापन पद्धती निवडताना काय काय करायचं तर अध्यापन पद्धती निवडताना विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान चेक करायचं चे विद्यार्थ्यांची परिपक्वता त्याचबरोबर पुढे आहे विद्यार्थ्यांच्या परिपक्वते बरोबरच विद्यार्थ्यांचा परिसर कोणता आहे उपलब्ध शैक्षणिक साधना कोणती आहे अपेक्षित वेळ कोणती आहे आशयाची व्याप्ती कशी आहे जो काही तुम्ही विषय घेणार आहात तर त्या विषयाची व्याप्ती तो जो आशय आहे त्या आशयाची व्याप्ती किती आहे ते यामध्ये चेक केला जातो त्याच्यानंतर आशयाची व्याप्ती झाली तर आशयाच्या व्याप्तीवरून सुद्धा काय केलं जातं अध्यापन पद्धती निवडली जाते नंतर अध्यापनाची उद्दिष्ट आता सगळ्यात महत्वाचं अध्यापनाचे उद्दिष्ट काय काय त्या उद्दिष्टांनुसार आपली अध्यापन पद्धती शिक्षकाने निवडावी मग अध्यापनाची उद्दिष्ट ठरलेली असतात म्हणजे कोणत्या अध्यापन घटनामध्ये काय उद्दिष्ट साध्य करावी तर या संदर्भात शिक्षकाने अचूक अध्यापन पद्धती काय करावी निवडावी आता अध्यापनाची तत्व कोणकोणती आहेत ओके अध्यापनाची तत्व याच्यामध्ये आहेत अध्यापन जशी कला आहे अध्यापन जशी कला आहे तसेच एक शास्त्र देखील आहे म्हणूनच त्याचे नियोजन करण्यात काही मार्गदर्शक तत्वांचा विचार होणं आवश्यक ठरते शिक्षणाच्या सर्व स्तरांवर ही तत्वे सूत्रे आधारभूत ठरतात मग कुठली कुठली तत्वे आहेत जी बाब एखाद्या जी बाब एखाद्या प्रसंगाच्या घटनेच्या किंवा वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते तिला त्याचे तत्व म्हटले जाते आता एखादी सेंट्रलाइज गोष्ट आहे ती घटनेच्या आणि वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते तिला तत्व म्हणतात मग कार्य प्रेरणेचे तत्व काय आहे तर कार्य प्रेरणेचे तत्व म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा एखादं कार्य करायचंय त्यासाठी आपल्याला प्रेरणा लागतं हे कार्य प्रेरणेचं तत्व आहे कार्य प्रेरणा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती जर आपण बघितली तर सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये महत्वाची बाब जी आहे त्यामध्ये आहे की कार्यप्रेरणा ही एक आंतरिक असू शकते आणि बाह्य असू शकते दोन प्रकारची प्रेरणा असते आंतरिक प्रेरणेवर भर देऊन विद्यार्थ्यांना कार्यप्रेरित करण्याचे तत्वांगी कार्य पाहिजे विविध गरजा ओळखून नंतर त्यांची पूर्तता करण्यास मदत करावी यश प्राप्ती हे सर्वात प्रभावी कार्यप्रेरण आहे त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करावे त्यानंतर कृतीद्वारे अध्ययनाचे तत्व विद्यार्थ्यांमध्ये योग्य सकारात्मक वर्तन बदल घडून येण्यासाठी त्यांना अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि स्वतः कृती करून प्राप्त केला अनुभव सर्वात श्रेष्ठ असतो म्हणून शिक्षकांनी आपल्या अध्यापनात विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षण द्यावे तर विद्यार्थ्यांना काय करावं कृतीद्वारे शिक्षण द्यावं या अर्थाने ते आलेलं आहे कृतीद्वारे अध्ययनाचे तत्व नंतर आहे विद्यार्थ्यांना जीवनाभूक शिक्षणात जीवनाभिमुख शिक्षणाचे जीवना तत्व तुम्ही जे काही अध्यापनात पाठ शिकवणार आहात त्याचा जीवनाशी संबंध जोडला गेला पाहिजे जी। जीवनात त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील प्रकारचे शिक्षण देणं आवश्यक आहे म्हणजे त्यांचं कॅरेक्टर तयार झालं पाहिजे व्यवहारामध्ये घनिष्ठ संबंध आला पाहिजे डिफरंट स्किल्स आणि ॲबिलिटीचे डेव्हलपमेंट झाली पाहिजे सुजान नागरिकत्वाचे धडे दिले गेले पाहिजे हे आहे जीवनाभिमुख शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे योग्य अध्यापन पद्धतीची तत्वे प्रत्येक शिक्षकाला आपले अध्यापन प्रभावी व्हावे असे वाटत असेल तर विषयांचा आशय वयोगट विद्यार्थी वयोगट पारंपरिक आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करावा चांगले शिकवणे म्हणजे विद्यार्थ्याला शिकण्यासाठी चांगली मदत करणे लक्षात घेऊन शिक्षकांनी योग्य अध्यापन पद्धतीची निवड करावी अध्यापन पद्धती अंतर क्रियात्मक असावी त्यामध्ये विद्यार्थी कृतीला भरपूर वाव असावा याच्यामध्ये विषयाच्या सखोल ज्ञानाचे तत्व असावे शिक्षक शिक्षक जो विषय शिकवत असतील त्या विषयाचे सखोल ज्ञान त्या शिक्षकास असायला पाहिजे तर, विद्यार, विद्यार ते, ते तर, तर शिक्षक आपल्या विषयातील आशयाचे योग्य स्पष्टीकरण हे शंकाचे म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्याला काय सांगण्यापूर्वी शिक्षकामध्ये ज्ञान असलं पाहिजे असं ज्ञान नाही तर सखोल ज्ञान असलं पाहिजे तरच शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करू शकतील शैक्षणिक साहित्य वापराचे तत्व दर्जेदार अध्यापनासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शैक्षणिक साधनांचा योग्य वापर व्हावा त्यामध्ये प्रत्यक्षानुभव अप्रत्यक्षानुभव दिले जावे आता शैक्षणिक साधनं कोणकोणती आहेत द्रुक दृक साधनं आपल्याला माहिती आहे डोळ्यांना दिसणारी साधनं दृक साधनं मग त्यामध्ये आहे फळा आहे तक्ते आहेत चित्रे आहेत नकाशे आहेत प्रतिकृती आहेत द्रुक म्हणजे डोळ्यांनी दिसणारे श्राव्य म्हणजे कानांनी ऐकायचे त्याच्यामध्ये मग श्राव्यमध्ये आपण जर पाहिलं तर काय काय येऊ शकतो रेडिओ येऊ शकतो टेप रेकॉर्डर येऊ शकतो ऑडिओ सीडी येऊ शकते त्यानंतर ऑडिओ व्हिडिओ मध्ये पीपीटी येऊ शकते शैक्षणिक व्हिडिओ येऊ शकतात सीडी येऊ शकते मोबाईल येऊ शकतात आता योग्य मूल्यमापन विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडून आणणे हा अध्यापनाचा प्रमुख हेतू आहे त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन करणं गरजेचं आहे आता आर नुसार दोन हजार नऊ पासून मग हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आलेलं आहे तर हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणं आवश्यक आहे कारण मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या प्रगतीचं चित्र दर्शवतो विद्यार्थ्यांनी किती संख्यात्मक प्रगती केली विद्यार्थ्यांनी किती गुणात्मक प्रगती केली तर त्या दृष्टीने मूल्यमापन केलं जावं आता मूल्यमापनाची साधनं कोणकोणती आहेत तर संख्यात्मक साधनं आहेत आणि गुणात्मक साधन आहेत ऑडमॅन हाउटला हो येऊ शकतो हा प्रश्न म्हणजे चार पर्यांपैकी एक गुणात्मक असेल तीन पर्याय संख्यात्मक असतील असं असू शकतो त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला निवडायचं असतं आता मूल्यमापनाची साधनं कोणती आहेत संख्यात्मक आणि गुणात्मक याच्यामध्ये संख्यात्मक मध्ये काय आहे तर परीक्षा परीक्षा मग तीन प्रकारची लेखी परीक्षा तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा आणि ऑनलाईन परीक्षा हे चार प्रकार हम्म आणि गुणात्मक मध्ये काय काय करावं लागतं पडताळा सूची पदनिश्चयन श्रेणी प्रश्नावली मुलाखत सूची ही मूल्यमापनाची काय आहेत साधन आहेत त्यानंतर पुढे आहे अध्यापनाची सूत्रे सूत्रे किंवा नियमांचा वापर आपण कशासाठी करतो तर विद्यार्थ्यांचं चा अध्ययन चांगलं व्हावं याच उद्देशाने अध्यापन सूत्रांचा वापर करतो मग ही अध्यापन सूत्र कोणती आहेत ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे उदाहरणार्थ ज्ञाताकडून अज्ञाताकडे मध्ये काय केलं जातं तो की तोडणं सोपा आहे जोडणं अवघड आहे तत्व शिकवण्यासाठी माहिती असलेल्या विविध गोष्टी उदाहरणे दाखले सांगून का शिकवले जातात विद्यार्थ्यांना कोणताही नवीन संबोध शिकवताना माहिती असलेल्या पूर्वीच परिचित असल्या आशयाचा आधार घेऊन पुढील भाग शिकवणं जेणेकरून पूर्वी शिकलेल्या भागाचे वेगळ्या परिस्थितीत उपयोजन म्हणजे नवीन संबंध आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना अध्यापन कार्यामध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सर्वात मूलभूत व महत्वाचे सूत्र आहे अध्यापनात या सूत्राचा वापर केल्यास नवीन संबोध शिकताना विद्यार्थ्यांना दडपण येणार नाही म्हणून हे एक पहिलं महत्वाचं तत्व आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे सोप्याकडून कठीणाकडे अध्यापन करताना खाली दिलेल्या संबोधांचा सोप्याकडून कठीणाकडे असा योग्य क्रम सांगा उदाहरणार्थ एक चल समीकरणांची बेरीज गुणाकार द्विचल समीकरणांची बेरीज बेरीज व गुणाकारावर आधारित शाब्दिक उदाहरण अध्यापन करताना सोपा व सहज समजेल असा भाग अगोदर शिकवावा अकलनास गुंतागुंतीचा किंवा अवघड वाटणारा भाग हा नेहमी नंतर शिकवावा तर या दृष्टीने आहे सोप्याकडून कठीणाकडे त्यानंतर अध्यापनामध्ये सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर केल्याने आपल्याला नवीन भाग सहज कळतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होईल तिसरा आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे आपण ज्ञानेंद्रियांमार्फत ज्या बाबी अनुभव शकतो म्हणजे आपण आपले जे ज्ञानेंद्रिया डोळे कान नाक जीभ त्वचा यांच्या सहाय्याने जे काही ज्ञान मिळवतो आणि जे आपल्याला दिसून येतं त्याचा स्पर्श होतो त्याची चव समजते त्या मूर्त बाबी आहेत पुस्तक टेबल इमारत आणि ज्या बाबी केवळ मानसिक के आणि भावनिक पातळीवरून अनुभवाव्या लागतात अनुभवाव्या लागतात त्यांना अमूर्त बाबी आपण म्हणतात उदाहरणार्थ जिवाळा आहे देशप्रेम आहे द्वेष आहे लोभ आहे इत्यादी आता याच्यामध्ये विज्ञानातील उष्णता ही अमूर्त संकल्पना विद्यार्थ्यांना सांगताना किंवा अभ्यासताना कोणती उदाहरणं देता येतील बरोबर आहे की नाही मग अमूर्त बाब मनाने चटकन समजायला कठीण जाते ती डोळ्यांसमोर आणतात म्हणून अध्यापन करताना अगोदर तुम्हाला मूर्त गोष्ट अगोदर सांगावी लागते जी दिसते आणि नंतर अमूर्त बाबीकडे जावे लागते म्हणजे मूर्त बाबींची जोड दिल्याने अमूर्त बाब समजणे सोपे जाते या अध्यापन सूत्राचा वापर केला जावा त्यानंतर विशेषाकडून सामान्याकडे अनेक सारख्या उदाहरणांमधून सर्वसामान्य नियम बनतो वेगवेगळ्या घटनांमध्ये एखादे समान तत्व कार्यरत असते म्हणून काही घटक शिकवताना आधी विशेष स्वरूपाची उदाहरणं सांगावीत त्यातील नियमाचा उल्लेख करावा हा एक भाग लक्षात ठेवा उद्गामी आणि अवगामी आता उद्गामी पद्धत म्हणजे काय तर उद्गामी पद्धतीमध्ये काय काय येतं तर विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या पद्धतीस उद्गामी पद्धत किंवा इंडक्टिव्ह मेथड असं म्हटलं जातं त्यानंतर आहे सामान्याकडून विशेषाकडे स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी या सुविचारासाठी कोणकोणती उदाहरणे दाखले द्याल तर मग याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला काय करावं लागेल की काही सर्वसामान्य नियम सांगावे लागतील व्याख्या सांगावी लागतील मग हेच अध्यापनाचं चा सूत्र काय तयार होईल सामान्याकडून विशेषाकडे आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध म्हणून याची जी पद्धत असते ती अवगामी पद्धत आहे ज्याला डिडेक्टिव मेथड असं म्हणतात तर याला अवगामी पद्धत असं म्हटलं जातं सामान्याकडून विशेषाकडे पूर्णाकडून अंशाकडे तुम्हाला आवडणारी कोणती कविता को समजून घेताना तुम्ही काय करा कोणताही विषय शिकवण्यासाठी संपूर्ण चित्र आगमन निगमन पण म्हणता का काय काय त्याला आगमन आणि निगमन म्हणतात का आ, कशाला ते इंडक्टिव्ह आणि डायरेक्टिव्ह ला त्याला हिंदी मध्ये म्हटलं जात होत असो अच्छा पुढे आहे पूर्णाकडून अंशाकडे याच्यामध्ये तुम्हाला आवडणारी कोणती कविता समजून घेताना तुम्ही काय कराल मग कोणताही विषय तुम्हाला जर शिकवायचा असेल तर त्याचं संपूर्ण चित्र अगोदर विद्यार्थ्यांपुढे उभं करायचं म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे शिकवायची आहे बरोबर की नाही मग पूर्णाकडून अंशाकडे रेल्वेकडून रेल्वेच्या डब्याकडे जायचं फुलाचा भाग शिकवताना आधी पूर्ण फुल दाखवायचं मग फुलाचे भाग दाखवायचे प्रत्येक भागाचं स्पष्टीकरण करावं नंतर अंशाकडून पूर्णाकडे जाताना मुद्द्यांवरून गोष्ट परीक्षेला प्रश्न येईल मुद्द्यांवरून गोष्ट पूर्ण करा हा कुठलं तत्व आहे अध्यापनाचं अंशाकडून पूर्णत्वाकडे म्हणजे आपल्याला छोटे छोटे पॉइंट दिले जातील मग त्याच्यामधून मग आपल्याला माहिती आहे की मुद्द्यावरून गोष्ट त्याचं उत्तर आहे गोष्ट तयार करण्यावरून तुम्ही काय सांगाल जेव्हा विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीचा पुरेसा विकास झालेला असतो त्यांना परिपक्वता आलेली असते तेव्हा अंशाकडून पूर्णाकडे या सूत्राचा अवलंब केला जातो परीक्षेला प्रश्न येईल की विद्यार्थ्याच्या तर्कशक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असतो त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली असते तेव्हा कुठल्या सूत्राचा अवलंब करावा त्यावेळेच सूत्र आहे अंशाकडून पूर्णाकडे हे सूत्र आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध आहे उदाहरणार्थ अगोदर फुलांच्या भागाचं स्पष्टीकरण करून त्यानंतर त्याचे फुलातील कार्य काय करावे स्पष्ट करावे या अर्थाने ते आलेलं आहे त्यानंतर पुढे आहे अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे आता ज्ञान प्राप्ती आपण केल्यानंतर दोन मार्ग त्याच्यामध्ये निघतात एक आहे अनुभवजन्य मार्ग तुम्हाला आयुष्यात आलेले अनुभव आणि त्यातून तर्कशुद्ध असे दोन मार्ग आहेत लहान वयात ज्ञान प्राप्ती ही प्रत्येक अनुभवांद्वारे करणे आवश्यक असते म्हणजे अनुभवजन्य ज्ञान उदाहरणार्थ ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणे तार्किक विचार शक्तीचा विकास झाल्यावर आणि आवश्यक ते शिक्षण गाठीशी असल्यावर ज्ञान प्राप्तीसाठीचा दुसरा मार्ग म्हणजे तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अवलंब करणे योग्य ठरते उदाहरणार्थ किल्ल्याच्या स्थापत्य शास्त्राचा विचार करून अभ्यास करणं किल्ल्याची रचना रंगसंगती वापरलेले साहित्य पाणी व्यवस्था यावरून तत्कालीन राज्यकारभार जीवन पद्धती राजकीय परिस्थिती इत्यादींचा विद्यार्थ्यांना तर्क करण्यास लावणं हे झालं अनुभवजन्यतेकडून तर्क शुद्धतेकडे या पद्धतीने आहे त्यानंतर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किक दृष्टिकोनाकडे आता बघा मानसशास्त्रामध्ये भावात्मक अंगाकडे आधी लक्ष देण्यास सुचवलं जातं ओके तर तार्किक विचारशास्त्राचा संबंध बौद्धिक अंगाशी येतो म्हणजे जिथे इंटेलिजन्सचा वापर केला जातो म्हणजे बौद्धिक अंगाचा विचार केला जातो उदाहरणार्थ कविता शिकवताना देन आ, नंतर व्यक्तिचित्रण सादर करताना त्यातलं भावविश्व आधी उलगडवायचं ते भावविश्व एकदा समजून सांगायचं आणि ती भावविश्व उलगडल्यानंतर त्याच्यामध्ये कवितेत अंतर्भूत असलेला मुख्य विचार त्यांना सांगावा मांडावा अशा रीतीने शिक्षकाने आपल्या अध्यापनात वरील सूत्रांचा वापर करावा असे नऊ सूत्र आपण बघितलेले आहेत ओके आता याच्यामध्ये विविध अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत तर पहिली पद्धत आहे कथन पद्धत कथन पद्धतीमध्ये काय होतं की आ, कथन म्हणजे घटनेचे वा वस्तुतेचे जसेच्या तसे वर्णन करणे त्याला म्हटलं जाते कथन पद्धत बरोबर आहे की नाही कथन पद्धतीमध्ये कथन जितके सहज गतिमान आणि रसपूर्ण हावभावयुक्त असेल तितके ते विद्यार्थ्यांची मनं जिंकू शिकेल असे शिकवताना या पद्धतीचा नेमका वापर कुठे कुठे करायचा याचं नियोजन करणं मात्र आवश्यक असतं आता कथन पद्धतीचे फायदे आणि मर्यादा शंभर टक्के याच्यावर प्रश्न विचारला जातो की काय आहे कथन पद्धती त्याचे फायदे मर्यादा काय आहेत तर कथन पद्धतीचे फायदे जर आपण पाहिले तर नवीन ज्ञानासाठी उपयुक्त पद्धत मर्यादा जी आहे ती शिक्षक केंद्रीय पद्धत आहे कमी वेळात अधिक ज्ञान देता येतं विषयाची गोडी निर्माण करता येतं मर्यादा काय तर विद्यार्थी सहभागात ते शून्य होऊन जातो आणि मानसशास्त्र असं म्हणतो की अयोग्य पद्धत आहे कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात नाही त्यामुळे त्या बाबतीत असं म्हटलेलं आहे ओके त्यानंतर पुढे आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुमच्या मते व्याख्यान आता व्याख्यान ही काय तर व्याख्यान ही अशी अध्यापन पद्धती आहे ज्याद्वारे शिक्षक अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलेल्या एखाद्या विषयासंबंधी समस्येसंबंधी स्पष्टीकरण देतो म्हणजे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे जाणारा शाब्दीचा मा... शाब्दिक माहितीचा ओघ म्हणजे व्याख्यान होय आता व्याख्यानामध्ये काय तर नवनवीन कल्पना इतर माहिती द्यायचे ज्ञान तथ्य तत्वे या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे व्याख्याता जास्त वेळ सलगपणे बोलत असल्यामुळे ही पद्धती एकतर्फी आंतरक्रियेवर भर देणारी आहे व्याख्यान सुरू असताना विद्यार्थी श्रवण करतात टिपणे घेतात या व्याख्यान पद्धतीचे गुण काय आहेत त्याच्यामध्ये प्रभावी व्याख्यानामुळे विद्यार्थी अध्ययन करण्यामध्ये प्रेरित होतात विद्यार्थ्यांना श्रवणाची टिपणे लिहिण्याची सवय लागते शिक्षकांचे वक्तृत्व विकसित होते नवीन माहिती तत्वे संकल्पना सांगण्यासाठी उपयुक्त पद्धत आहे घटनेचं निवेदन स्पष्टीकरण तत्वांचे समर्थन करण्यासाठी उपयुक्त आहे मोठ्या वर्गाला थोड्या वेळात जास्त असे सांगण्यासाठी जे कॉलेजचे वर्ग असतात तिथे व्याख्यान पद्धत महत्वाची ठरते आता व्याख्यान पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या आहे हा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की व्याख्यान पद्धतीमध्ये मग पहिले प्रस्तावना आहे प्रस्तावना मग उत्सुक उस्तुक्त, उत्सुकता वाढवणारी प्रस्तावना असते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे नवीन विषय शिकण्यास प्रेरणा मिळणारी पूर्वीच्या पाठ्यांशावर प्रश्न विचारणे विषया संबंधीच्या अनुभवावर प्रश्न विचारणे झाल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आशयाचं सादरीकरण केलं गेलं पाहिजे व्याख्यान पद्धतीने जो काही आशय घेतलाय मग त्यातली तत्व सांगणे उदाहरणं सांगणे साधने वापरणे सुसंबंध मांडणी करणे त्यामुळे आकलन सुरू होते नंतर संकलन आणि समारोप हा एक तिसरा मुद्दा आहे सारांश सांगणे संकलनात्मक प्रश्न विचारणे मुद्द्यातील परस्पर संबंध लक्षात घेणे त्यानंतर पुढे आहे प्रत्याभरण करणे आता प्रत्याभरण करणे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणं विद्यार्थ्यांना शिंकन निरसन करण्याची संधी देणं यामुळे काय होत की त्यांनी के केलेल्या ज्ञानाचं काय होत प्रत्याभरण त्यांना करता येत या अर्थाने ते आलेलं आहे प्रस्तावना सादरीकरण संकलन आणि प्रत्याभरण होय आता पुढचं आहे आधार पद्धत आता आधार पद्धत काय आधार पद्धत कुठे वापरली जाते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आधार पद्धत ही इतिहास विषयामध्ये वापरली जाते इतिहास विषयाचा अध्यापन हे वस्तुनिष्ठ झालं पाहिजे सत्य घटनांचा शोध घेतला गेला पाहिजे ओके हा एक भाग आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे इतिहासातील सत्यघटनांचा शोध आधार साधनाने घेता येतो इतिहासातील विश्वसनीय ठरलेल्या साधनांचा अभ्यास आणि उपयोग करणे यालाच खऱ्या अर्थाने आधार पद्धती असं म्हणतात सत्यघटनांचा शोध घेण्याकरता जो पुरावा उपलब्ध असेल त्याची चिकित्सापूर्वक छाननी करून संशोधनाने निर्णयाप्रत जाणे त्याला खऱ्या अर्थाने आधार पद्धत असं म्हटलं जातं म्हणजे चिकित्सापूर्वक छाननी केली गेली पाहिजे आणि त्या निर्णयापर्यंत जाता आलं पाहिजे ओके okay, तर ही आहे आधार पद्धत त्यानंतर आधार पद्धतीचे फायदे काय आहेत तर त्यामुळे विद्यार्थ्याला यथार्थ ज्ञान होतं जे काही त्याला मिळालंय मग त्यामध्ये घटना व्यक्ती प्रसंग स्थळ समजायला मदत होते इतिहासाबद्दल खात्री वाटते संशोधन कार्याची माहिती मिळते ऐतिहासिक घटनांबद्दल कुतूहल निर्माण होते चिकित्सक वृत्तीचा विकास होतो आता याच्यामध्ये मर्यादा काय काय आधार हे विविध भाषांमध्ये उपलब्ध असल्याने सर्वच भाषेचे विद्यार्थी ज्ञान विद्यार्थी व शिक्षकाला असेल असं नाही पारसी अरेब संस्कृत पाली इत्यादी मध्ये आधार पद्धत खर्चिक आहे उपयुक्त लहान मुलांसाठी उपयुक्त नाही अनेक आधारातील माहिती एकांगी असते त्यामुळे जे युनिव्हर्सल टूत आहे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो नंतर आहे प्रवास पद्धत प्रवास पद्धत कुठे वापरतात भूगोलामध्ये वापरतात इतिहासामध्ये वापरतात भाषेमध्ये वापरली जाते म्हणजे प्रवास पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना काल्पनिकरित्या तिथे नेलं जात आणि मग त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात प्रवास पद्धतीमध्ये प्रस्तावना असते नंतर प्रत्यक्ष अध्यापन असत आणि मूल्यमापन असत हे तीन गोष्टी त्याच्यामध्ये असतात प्रवास पद्धतीचे फायदे काय तर भौगोलिक दृष्ट्या भेट दुु। देणं शक्य नसलेल्या स्थळांच्या अध्यापनासाठी सहल ऐवजी प्रवास पद्धतीचा उपयोग केला जातो प्रवास पद्धतीमध्ये काय केलं जातो प्रवास प्रत्यक्ष केला जात नाही ते चित्र समोर मांडलं जातं आणि मग तो मुद्दा क्लिअर केला जातो याच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्ष भेट घेऊन घेतलेला अनुभव आणि अप्रत्यक्ष भेट घेऊन मिळणारा अनुभव याच्यामध्ये शंभर टक्के डिफरन्स दिसून येतो यामध्ये मग साहित्य जिकरीचं असतं वेळ खवपणा आहे खर्चिक काम आहे पारंपरिक अध्ययन अध्यापनापेक्षा असे मिळवण्यासाठी मग पुन्हा केवढा वेळ तुम्हाला द्यावा लागतो पुढची पद्धत आहे चर्चा पद्धत आता चर्चा पद्धतीचा विचार केला त्याच्यामध्ये ही परिपक्व गटास उपयुक्त ठरते आशिया संदर्भात पुरेसे पूर्वज्ञान असते ते स्वतः विचार करू शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे याद्यामध्ये याच्यामध्ये मग गट चर्चा होते पथक चर्चा होते संवाद होतात गट गटकट गट गट तयार होतात आणि मग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो ते स्वतंत्रपणे विचार करायला लागतात पाठामध्ये जिवंतपणा येतो तर चर्चा पद्धतीचे फायदे मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून चर्चा करता येते अचूक उत्तरं देता येतात मर्यादा काय येतात दिव्यांग लहान गटातील मुलं विद्यार्थ्यांना ही पद्धत उपयुक्त नाही वेळ काऊ पद्धत आहे दिग्दर्शन पद्धत दिग्दर्शन पद्धत मध्ये काय शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग प्रत्यक्ष वस्तू क्रिया इत्यादी भाग दाखवतात त्यांचे स्पष्टीकरण करतात तेव्हा त्याला दिग्दर्शन असं म्हटलं जातं तर त्या पद्धतीने दिग्दर्शन